श्रीपेवाडी हायस्कूलमध्ये भरली तब्बल 30 वर्षांनी माजी विद्यार्थ्यांची शाळा. इयत्ता 10वी 1992 आणि 93 बॅच स्नेह संमेलन गाठी भेटी व गुरुवंदना कार्यक्रमाचे आयोजन. शालेय जीवनातील जुन्या आठवणींना दिला उजाळा. विद्यार्थी आणि शिक्षकांचे नाते हे अतूट स्वरूपाचे असते. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये शिक्षकांचे कार्य अतिशय महत्त्वाचे असून शिक्षणाच्या माध्यमातून संस्कार आणि सद्विचार विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पेरण्याचं महत्त्वपूर्ण काम शिक्षक करत असतात. यामुळेच गुरु शिष्याच्या नात्यामध्ये नेहमी ऋणानुबंध असतात, असे प्रतिपादन प्रकाश कदम यांनी केले. ते श्री जी एम संकपाळ हायस्कूल श्रीपेवाडी इयत्ता 10वी 1992 आणि 93 बॅच स्नेह संमेलन गाठी भेटी व गुरुवंदना कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी सन 1992 आणि 93 बॅचला अध्यापन केलेल्या शिक्षक व शिक्षिकेंचा पारंपरिक वाद्यामध्ये लेझिम गजरामध्ये गुरुजनांच्या वरती पुष्पवृष्टी करून विशेष पद्धतीने स्वागत करण्यात आले. यानंतर कैलासवासी श्री गंगाराम संकपाळ साहेब व कैलासवासी श्रीमती मैनाबाई संकपाळ काकू यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आला. यानंतर शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी गुरुवंदना प्रार्थना व हजेरी घेण्यात आली. यानंतर उपस्थित विद्यार्थिनींच्या मार्फत स्वागत गीत गाण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन झाल्यानंतर तुळशी रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक माजी विद्यार्थी नितीन निप्रियांनी केले. तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री जी एम संकपाळ हायस्कूल शाळेचे मुख्याध्यापक श्री जे एस जाधव हे होते. पुढे बोलताना प्रकाश कदम म्हणाले, तब्बल 30 वर्षांनी एकत्र येऊन एक वेगळा आदर्श या माजी विद्यार्थ्यांनी घातलेला आहे. शिक्षकांच्या विषयी मनामध्ये असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजी माजी विद्यार्थी एकत्र आल्याला पाहून या शाळेने उत्तम संस्कारक्षम पिढी निर्माण केली असल्याचे सांगितले. एक वर्षी प्रक्रिया किंवा उपक्रम केला असं न करता दरवर्षी कुठल्या ना कुठल्या करणारी. आज तुम्ही शाळेत आला, एकदा तुम्ही गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये एकत्र या आणि ही शाळा या गावात असल्यामुळं त्या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा आज विचारांचा संस्काराचा विचार राजकीय आणि सामाजिक माध्यमातून तुम्ही घडू शकाल. फार मोठं तुमचं हे राष्ट्रीय काम असू शकेल असं मला वाटतं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय असेल तर दुसरा एक अत्यंत महत्वाचा विचार मी तुम्हाला देणार आहे. कदाचित हा योगायोग असेल, म्हणजे आमची मैत्रीण आहे तर प्रांजल पाटील आणि प्रांजल पाटील हे नाव आपल्या देशाच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने लिहिलेली दुसरी एक प्रांजल पाटील आहे अमरावती जिल्ह्यामधले. ही प्रांजल पाटील जन्मता अंध मुलगी. त्यामुळे तुमची मुलाखत येत आहे, मुली आहेत, काही नवोदित अशा पद्धतीनं वरती येत आहे, त्यांच्यासमोर त्या प्रांजल पाटीलचा आदर्श ठेवा. ही प्रांजल पाटील जन्मताच अंध मुलगी, पण आपल्या देशाचं वैभव एवढं मोठं की एकमेव ही प्रांजल पाटील नावाची मुलगी एकानं नावं ठेवलं म्हणून जिद्दीनं उभी राहिली आणि ती आयएएस मेडल मध्ये भारतात तिसऱ्या नंबरला आली. आज यावेळी उपस्थित शिक्षकांचा माजी विद्यार्थ्यांच्या मार्फत पुष्पगुच्छ व सन्मान पत्र देऊन यदोचित सन्मान करण्यात आले. याप्रसंगी अनेक माजी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी आपली ओळख सांगून मनोगतातून आपल्या शालेय जीवनातील अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी माजी मुख्याध्यापक डी बी साळुंके, शिरोळे मॅडम व कुलकर्णी मॅडम आदींनी आपले मनोगत व्यक्त करून मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना शाळेचे मुख्याध्यापक जे एस जाधव म्हणाले, आजी माजी विद्यार्थी पालक शिक्षक वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करत असतात, त्यानुसार आम्ही सर्व शिक्षक नेहमी कार्य करत असतो. यामुळेच खऱ्या अर्थाने या शाळेचा विकास दीपस्तंभासारखा कायमस्वरूपी तेवत राहणार असल्याचे सांगितले. सर आणि माफ करावे आमचे सर्व सर हे सज्जनांच्या
नावाचे बाप आहेत, त्यांनीच आम्हाला या ठिकाणी अनेक प्रकारचे डाव शिकवलेले आहेत, त्यांच्या चालणीत आम्ही तयार आहोत, म्हणून मी या ठिकाणी आज व्यासपीठावरती उभा आहे. माझे सर्व गुरु जे आहेत त्यांनी जे जे मला सांगितलं, जे जे त्यांनी मला मार्गदर्शन केलं, त्या मार्गदर्शनानुसार आम्ही वाटचाल करीत आहोत, तुम्ही देखील वाटचाल करीत आहात. 1992 आणि 1993 च्या माजी विद्यार्थ्यांनी हा घेतलेला स्नेह मेळावा खऱ्या अर्थाने वेगळा पायंडा घालून दिला असल्याचे सांगितले. यावेळी या कार्यक्रमास 1992 आणि 1993 च्या बॅच मधील माजी विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार माजी विद्यार्थी निवृत्त शिंबुगडे यांनी मानले. ICB न्यूज साठी श्रीपेवाडीहून संजय कांबळे.